आणि आम्ही असं ठरवलं आहे, असा प्रयत्न करतो की ते अतिशय उत्कृष्ट अशा व्यक्तिमत्वाला द्यावं की जे एकच असेल व्यक्ती. त्या संगीताला असा अशा फक्त एकच राहिली येतात प्रेरक सिंगिंगमध्ये. त्या वयाचा कुठे नाही आहे, त्या नावाचा कुठे नाही आहे. अभिनयात अमिताभ बच्चन राहिले, शॅडोमध्ये विशेष तेंडुलकर राहिले. अशा अतिशय उत्कृष्ट ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तींचा ते पारिश्रमिक द्यावं. आणि इतर ते निराळ पारितोषिक आहेत ती सर्वसामान्य जे उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट नाटक, उत्कृष्ट साहित्यकृती, समाजसेवा. दुसरे दिवस हा प्रतिष्ठान जे आहे निराळ प्रतिष्ठान हे वाढत आहे, आणि ते वाढत आहे फक्त तुमच्यामुळं. तुम्ही आम्हाला पब्लिसिटी देता, इथे येता प्रेमाने, कार्यक्रम बघता, आणि वडिलांची 81 पुण्यतिथी 81 सहसा इतकी पुण्यतिथी मुलं करू शकत नाही आपल्या वडिलांची. पण त्यांच्या कृपेने आम्हाला आयुष्य लाभल्यामुळं लता मंगेशकर म्हणजे दीदी तिने 81 वर्षाची पुण्यतिथी केली, तर सर्व श्रेय तीच आहे. आम्ही तिच्या मागे काम करायला होतो असे नाही, तिचा आदेश माझ्याकडून आम्ही काम करतो आणि पुढे तिथे अशीच चालू राहील. प्रतिष्ठान तयार केलेलं आहे, हृदय शाळा मला मदत करत आहे, अनुषाही मदत करतात, अनेक लोक आहेत की ते मदत करतात, त्यामुळे पुढे ती चालत राहावी वडिलांची.